मागील 1.5 वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. मात्र पाटील यांनी तेव्हा नकार देत खासदार शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बावण्यावर विश्वास ठेवू नये असे वक्तव्य राज्य साखर संघाचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी केले. कुरळप तालुका वाळवा येथील हनुमान पाणी पुरवठा संस्थेच्या निर्वाह निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, अजित पवार यांना ज्यांनी आमदार खासदार मंत्री केले त्यांनाच ते सोडून गेले. मात्र त्यांच्या अगोदरच जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण ते भाजपमध्ये गेले नाहीत. यातून शरद पवार यांच्याबद्दलची निष्ठा दिसून येते. सध्याचे राजकारण दूषित झाले असून शरद पवार यांना त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. राम मंदिर बांधण्याचे श्रेय भाजप घेत आहे. मात्र लोकनेते राजारामबापू पाटील यांनी साखराळे येथे साखर कारखाना कार्यस्थळावर 1982 मध्येच राम मंदिर उभारले आहे. मात्र बापूंनी त्याची कधी जाहिरात केली नाही. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांची पक्षनिष्ठा पाहून शरद पवार यांचा नेहमीच त्यांच्यावर वरदहस्त राहिला आहे. त्यामुळेच आज ते मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार आहेत. आपल्या राष्ट्रवादी कितीतरी पुनर्वण दाखवली गेली. आता मगाशी माझ्याकडे आले कुरुंदवाडा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन असते अरुण आलाशे आणि तिचे धनवडे आणि चौगले त्यांनी मला उठताना मी म्हणजे मला बोलवले मी जातो म्हणून मला उठताना नामदार आज दे म्हणजे उठताना म्हणजे तो आम्हाला सांगा आम्हाला भीती वाटते काय तुमचे साहेब बीजेपीचे जातील का म्हणजे जयंतराव पाटील बीजेपीत जातील का त्यांना मी सांगितलं तुम्हाला खास खास गोटाची बातमी सांगतो म्हणजे ज्यावेळेला अजित पवार गेले राष्ट्रवादी त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस जयंतराव पाटील साहेबांना की तुम्ही या तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो माझ्याबरोबर माझी त्यांनी काही ठराविक म्हणणं तालुक्यातल्या बरोबर मला या रात्रीच्या रूपात आल्या तुम्ही उद्या सकाळी 9 या मी गेलो प्रत्येकाला शेपरेट तिकडे बोलत होते एकत्र असं बसतो किती 10-12 लोक बघ की एकत्र बसून विचारतं कोणी बोलत नाही म्हणून प्रत्येकाला म्हणतो त्याला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मला उपमुख्यमंत्री पद मिळते जाऊ का म्हणते साहेब माझं स्पष्ट मत सांगतो तुम्हाला अजिबात जायचं नाही कारण ज्यांनी तुम्हाला या वयात पहिल्यांदा तिकीट दिलं आमदार केलं पुन्हा अर्थमंत्री केलं अजून किती वर्ष 10 वर्ष तुम्हाला अर्थमंत्री ठेवलं 9 वेळा संकल्प मांडण्याची संधी दिली